भाजपच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत रन फॉर बेटी बचाओ बेटी पढाओ या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. ही रथयात्रा मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली. बुधवारी या रथयात्रेचे पनवेल येथे आगमन झाले. त्यावेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी रथयात्रेतील सदस्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत रन फॉर बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी रथ यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेत 11 महिलांनी सहभाग घेतला असून त्या मुंबई ते पुणे हा प्रवास पायी करत आहेत. ही रथयात्रा बुधवारी भाजपच्या पनवेलतील मध्यवर्ती कार्यालयात आली होती. त्यावेळी महिला मोर्चाचे शहर अध्यक्ष मुग्धा लोंढे, नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेविका नीता माळी, बेटी बचाओ बेटी पढाओचे जिल्हाध्यक्ष सुहासिनी केकाणे, उपाध्यक्ष रुबी सिंग, शहराध्यक्ष अनिता रणदिवे, लीना पाटील, नीलम तिवारी, निशा परमार, श्वेता खैरे, सुनीता गुरव, मोनिका अडवाणी यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे एक संदेश घेऊन आम्ही सिद्धिविनायक दादरपासून ते दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याचा जो आहे तिथपर्यंत एक साहसी मोहीम आखलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला पनवेलच्या इथे खूप चांगलं स्वागत झालं. मध्ये मध्ये पण आम्हाला वाशीला, त्याच्यानंतर सीबीडी बेलापूरला पण आमचं आम्हाला कल्पनानं इतकं सुंदर स्वागत आमचं झालं. इथे आमदार प्रशांतदादा ठाकूरांनी सुद्धा आमची इतकी चांगली व्यवस्था केली, इतकं चांगलं स्वागत झालं. फक्त आमचंच नाही तर आम्हाला मदत करणाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या आमचे जे क्रू मेंबर आहेत ते प्रत्येकाला आठवण ठेवून त्यांनी बोलावून त्यांचं स्वागत केलं आणि आम्हाला खूप त्याबद्दल आनंद झाला.